गुड इवनिंग दोस्तों। तो आज हम हैं यहाँ पे सांगली में, सांगली के बिल्कुल बस स्टैंड के करीब, मतलब जो बस स्टैंड है उसके करीब एक चाय की दुकान है, लेकिन बहुत फेमस है यहाँ पे। मैंने सुना था आज दिन तक का सबसे बेस्ट चाय पिया मैंने आज यहाँ पे। तो आप पीछे देख सकते हैं यहाँ पे रियासत बोल के है। तो आज उनको उनसे बात करेंगे। एक्चुअली सुना है कि वो सिविल इंजीनियर है और ये बिजनेस में वो अभी अभी आए हैं। तो जस्ट ट्राई करते हैं और उनसे एक दो तीन सवाल पूछेंगे जो कि आपको इंस्पिरेशन लगेगा, इंस्पिरेशनल आपको लग सकते। तो इस वीडियो को, तो ये वीडियो लास्ट तक देखते रहो उनके सवाल। तो हम अभी सबसे पहले इनसे अभी इनका नाम पूछेंगे और फिर बाद में डिटेल में थोड़ी जानकारी लेंगे, लेकिन जानकारी थोड़ी मराठी में लेंगे क्योंकि हमारे भाई साहब थोड़ा मराठी ज़्यादा प्रेफर कर रहे हैं। तर सर्वात पहले तुमसे नाव आणि हे सांगा, म्हणजे आडनाव सांगा। माझं नाव दिग्विजय कदम आहे, राहणार मिरज। मिरजेच आहे तुम्ही? प्रॉपर मिरज, प्रॉपर मिरजचे आहे मी। दादा, आपल्या दर्शकांना प्लीज जरा सांगू शकाल का हे तुम्ही जे म्हणजे चहाचं जे कन्सेप्ट आहे ती कशी तुम्हाला सुचली आणि कोणाचं तुम्ही म्हणजे तुम्ही ट्राय केलेला की स्वतः तुम्ही त्यात बिझनेस कसा आला हे जस्ट थोडंसं ओव्हरऑल सांगा वरतं। सुरुवातीला पहिल्यांदा मी सगळ्यात पहिला सगळ्या फ्रँचायझीवाल्यांकडे गेलो होतो इन्व्हेस्टमेंट स्वतःची घेऊन, की माझे वडील स्वतः रिक्षा चालवतात, आई शाळेचा खाऊ करते। आणि त्याच्यानंतर कसं झालं, सगळ्या फ्रँचायझीकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला डिपॉझिट इतकं सांगितलं की ते 3 महिने तर त्याच्यावर रिसर्चलाच गेले आमचे। पहिल्यांदा ते दूध आणलं, दूध कुठलं वापरायचं, मसाला कुठला, पावडर जवळजवळ आम्ही इतक्या वापरलेत की तो त्या टेस्टला आलं पाहिजे। लोकांना जास्त डायबिटीस होईल ना चहा चालला पाहिजे, लॅब रिपोर्ट आम्ही त्याचे टेस्ट केले, जेणेकरून तो चहा कुठल्याही व्यक्तीला सजासजी आवडावा। असं काही नाही की फक्त त्या गोड असेल तर कोण पिणार नाही, जास्त गोड झाला किंवा जास्त सफर झाला तर कोण पिणार नाही, ह्यासाठी तो व्यवस्थित टेस्टिंग आम्ही करून त्याला योग्य पद्धतीने आणलेला आहे। बाकी आपल्या म्हणजे जे शुगरवाले लोक आहेत, म्हणजे ब्लड शुगर जे ज्यांची हाय असते, जरा डायबिटीस मलाटीस म्हणतो, त्याच्यासाठी तुम्ही काय तुमच्याकडे आहे का? डायबिटीससाठी आपण शुगर फ्रीचा जो कन्सेप्ट आहे, पहिली गोष्ट आपण साखर जी वापरतो ती सल्फरलेस शुगर वापरतो, जी आता न्यूली मार्केटमध्ये आलेली आहे, रेणुकावाल्यांची, आपल्या दत्त इंडियावाल्यांची आलेली आहे। ती साखर आपल्या रेग्युलरपेक्षा 10 रुपये महाग असते, 10 रुपये महाग असते की सल्फरचं प्रमाण कमी असतं, त्याच्या गोडवा जो असतो तो प्रॉपर कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतो, आणि त्याच्यामुळे आपण ती साखर जर वापरतो डायबिटीसवाल्यांना, जो डायबिटीसचा रेग्युलर साखर वापरल्यामुळे त्रास होतो तो त्या साखरमुळे होत नाही। बाकी आपलं म्हणजे घराचा बॅकअप तर तुम्ही सांगितलाच, खरं हे कन्सेप्ट तुमच्या डोक्यात कशी आली हे जरा प्लीज म्हणजे सांगा, म्हणजे आमचे जे दर्शक आहेत ते तुमच्यावरून थोडंसं इन्स्पिरेशन घेतील, म्हणजे त्यांना काहीतरी चालना भेटेल पुढे, काहीतरी त्यांची कन्सेप्ट नवीन हे करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी। कशी कुठली गोष्ट करायचं म्हणलं तर पहिला स्वतः डिसाईड जर केलं तर काहीही शक्य होतं। ज्यावेळेला चहाची एवढी क्रेज चालू झालेली होती की चहा चहा चहा, कुणीही चहा काढत होतं, एवले फॉर्ममध्ये आले, त्याच्यानंतर आपले सलगरे कोल्हापूरमध्ये आले, हर्मन आले, मग ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठंतरी कॉम्पिटिशन केलं पाहिजे। मग काय असं वेगळं नाही आहे, सापडलं तर सगळंच सापडतं, फक्त हुडकायची कॅपॅसिटी आहे ना, ती जर हुडकली तर आपल्याला काही शक्य आहे। मग शून्यातनं विश्व असू दे तर विश्वातून शून्य असू दे, त्याला काय अडचण येणार नाही। तर आम्ही स्वतः सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला पण भरपूर अडचणी आल्या, दूध मिळेना, साखर मिळेना, पावडर कुठली वापरायची, अमोक तमोक, पण सक्सेस जसा जसा रिझल्ट हार्डवर्क जसं घेईल तसा रिझल्ट गेट झाला आणि आज रिझल्ट चांगला आहे, म्हणजे पब्लिकच्या रिस्पॉन्सनं आम्ही खूप चांगले। तर आज हे रियासत म्हणून एक ब्रँड झालेला आहे, ब्रँड झालेला आहे। विदिन 1 मंथ आमच्या जवळजवळ 20 आउटलेट तुम्हाला दिसतील सांगलीमध्ये, सांगली, कोल्हापूर, सातारा, पंढरपूर, अच्छा हार्डली पुण्यात आम्ही जे एम रोडला पण आता लवकर चालू करणार आहे, फेब्रुवारीपर्यंत चालू करतो। अच्छा, सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर बिझनेस आणि पुढे अशीच प्रगती चालत राहू दे। नक्की नक्की। ओके, जरा सांगू शकाल का हे तुम्ही जे आता तुम्ही त्यात बिझनेस कसा आला हे जस्ट थोडंसं ओर। माझे वडील स्वतः रिक्षा चालवतात, आई शाळेचा खाऊ करतात, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, माझा वो स्वतः एम ए सायकॉलॉजी आहे, सर्चिंग म्हणलं तर इंजिनियर काही करू शकतो, यासाठी आम्ही तो फॉर्म्युला डिसाइड। ॲक्च्युली स्टार्टअप कधी केला, हे बिझनेस स्टार्ट कधी केला? तर 3 महिने त्याच्या आधी रिसर्च चालू होता, म्हणजे आधी तुम्ही